वाडी रत्नागिरी ज्योतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची चैत्र यात्रा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी उत्साहात पार पडते, पण यावर्षी आलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ज्योतिबा येथे होणारी यात्रा रद्द करण्यात आली, त्यामुळे बेळगावातील नार्वेकर गल्ली येथील ज्योतिबा मंदिरात ज्योतिबाची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली। यावेळी मंदिरात देवाला पालखीत बसवून पूजा करण्यात आली, त्यानंतर पालखीवर गुलाल व खोबरे उडवण्यात आले, त्यानंतर देवाला ढोल ताशांच्या गजरात खेळवण्यात आले। एखाद्या वेळेस दिवाळी साजरी झाली नाही तरी चालेल, पण ज्योतिबाची यात्रा झालीच पाहिजे। मात्र यावर्षी आलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रेला जाता आलं नाही, याची खंत वाटते, असे नार्वेकर गल्लीतील ज्योतिबा मंदिराचे पुजारी ज्ञानेश्वर अष्टेकर यांनी सांगितले। आज आम्ही इथं एकत्र जमलोय की दरवर्षी आम्ही गेली 50 वर्ष बेळगावहून पायी चालत जातो, छकडी गाड्या 200-250 लोक असतात, त्यांनी 8 दिवस प्रवास करून आम्ही ज्योतिबाच्या डोंगरात जातो। डोंगरात जाऊन आम्ही तिथं सगळी विधी पूजा करून परत बेळगावला येतो। असं आमचे 250 भाविक दरवर्षी जातो। गेली 50 वर्षे जे दादा महाराज अष्टेकर या महाराजांनी आम्हाला सांगितले ही परंपरा चालवा म्हणून, त्याच्यावरून आम्ही त्यांच्या मागं आम्ही ही परंपरा चालू केलं आहे। शासनाकडे परमिशन मिळलं, त्यांनी करोनासाठी परमिशन दिली नाही। हे 120 वर्षाच्या मागं एकदा आमचे देवदादा म्हणून होते, ज्यांनी ज्योतिबाला पायवाट करायची परंपरा चालू केली, हिराबदादा देवदादा चवडगली, त्यांनी हे आम्हाला चालत जायची प्रथा सांगितले। त्यावेळेला एकदा प्लेगची साथ आलेली, त्या प्लेगच्या साथमुळे शाहू महाराज होते कोल्हापुरात, त्या शाहू महाराजांनी ज्योतिबाला जायचं नाही म्हणून त्यांनी बंधन घातले। त्यांनी म्हटले मेलो तर मी देवाच्या चरणी मरतो म्हणून त्यांनी एक हट्ट सोडून देवाला गेले। त्याप्रमाणे त्यांनी पिसाळेला हत्ती सोडले त्यांच्यावर, त्यावेळेला पिसाळेला हत्ती गुलाल फुकल्यावर तो हत्ती दंडवत घातला त्या देवदादांना, म्हणून शाहू महाराजांनी चवाड गेलेला खड्ड्यामध्ये जागा दिलेत। आणि तीच परंपरा आम्ही नारोग्य गल्ली बेळगाव नारोग्य गल्ली आणि चवाड गल्ली दोघं मिळून परंपरा चालवतो, आणि ही आम्हाला तर एकदम शोक करणारी गोष्ट आहे। म्हणजे आम्हाला जत्रा झाली नाही, आम्हाला एक दृष्टीने दिवाळी नाही झाली तर चालत असतं, खरं आम्हाला ज्योतिबाची जत्रा पाहिजे होती, आता त्याला नाईलाज आहे म्हणून त्याला आम्ही आमच्या मंदिरात आमच्या पद्धतीने जी धार्मिक विधी तिथं करतो ते आम्ही इथं करणार। आरती होणार, आरतीनंतर गुलाल खोबरं उडवणार देवावर, आणि त्याच्यानंतर रात्री 12:30 अभिषेक होऊन त्याच्यानंतर दवण्याचा तुरा केला तर तुरा घालून देवाची आरती करून सांगता होणार। दरवर्षीप्रमाणे चैत्रयात्रा जी मोठ्या स्वरूपात होते वाडी रत्नागिरी येथे, ती यावर्षी आम्हाला त्या यात्रेमध्ये म्हणजे जाता आलं नाही, कारण जगावर एवढं मोठं जे संकट आलं आहे ते कोरोना विषाणूचं जी महामारी आहे, त्या महामारीवरती मात करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी लॉकडाऊन किंवा जिल्हाबंदी नाकेबंदी असे सगळ्याकडं पूर्णपणे बंद आहे, त्यामुळे त्याचा प्रभाव जत्रेवरसुद्धा पडला। मग तिथल्या शासनानं त्या जत्रेवरती बंदी घातली की जमावबंदी वगैरे असं आहे ते त्यासाठी, मग त्यामुळे आम्हाला इथून जाता आलं नाही। दरवर्षी कसं आम्ही यात्रेला जातो, इथून चालत जातो, 15 दिवस आम्हाला लागतात यात्रा म्हणजे कम्प्लीट करून परतीचा प्रवास करायला 15 दिवस जातात, त्याच्यामध्ये आपले 5 दिवस चालत जाण्यातच जातात। ती जी मजा असते ती मजा यावर्षी आपल्याला नाहीच मिळाली आहे। त्यानंतर तिथं गेल्यानंतर 4 दिवस जी गुलालात आम्ही म्हणजे
एक प्रकारची जणू होळीच दुसरी, आणि गुलालात न्हालेलो असतो पूर्णपणे, ती मजा यावर्षी आम्हाला भेटलीच नाही आहे। देशातील सर्वच मंदिरे टाळेबंद करण्यात आली आहेत। यात्रेच्या काळात वाडी रत्नागिरी कोल्हापूर ज्योतिबा डोंगरावर भक्तांची अलोट गर्दी पाहावयास मिळते, पण यावर्षी आलेल्या कोरोनामुळे सर्व यात्रा रद्द करण्यात आल्या। यावर्षी होणारी ज्योतिबाची यात्रा होऊ न शकल्यामुळे भाविकांनी निराशा व्यक्त केली, पण आपल्या गावातच देवाचा उत्सव साजरा करून देवाप्रतीची श्रद्धाही व्यक्त करण्यात आली। सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।